कापूस बाजारात आज शेतकऱ्यांना दिलासा देणारी घटना घडली. आज अनेक बाजारामध्ये कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढउतार कायम असून आज वायद्यामध्ये वाढ झाली होती. मग आज कापसाला नेमका किती दर मिळाला? कापसाचे दर भविष्यात कितीपर्यंत वाढतील? आता कापूस विकायचा असेल तर जास्तीत जास्त किती दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला एक चांगला बाजारभाव भेटलेला आहे. बघूया इथं किती बाजारभाव भेटलेला आहे. तर सर्वात प्रथम बाजार समिती आहे राळेगावमधली. आवक झाली 3270 क्विंटलमध्ये आणि इथं कमीत कमी दर दिला 8000 रुपयाचा आणि जास्तीत जास्त दर भेटला 8515 रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला 8400 रुपये. पुढची बाजार समिती आहे पावती. आपल्याकडं 8445 रुपये छत्रपती कदम या शेतकरी बांधवांना भेटलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमधली. दुसरी पावती कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेली आहे. आपल्याकडं सुभाष आसाराम गव्हाणे असं शेतकऱ्यांचं नाव आहे. 8250 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भेटलेला आहे. यानंतर तिसरी पावती आहे आपल्याकडं 8465 रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला बाजारभाव प्रति क्विंटलचा भेटलेला आहे. पुढची पावती आहेत आपल्याकडं कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत. इथं कापसाला तब्बल 8500 रुपये प्रति क्विंटल कापसाला आज 31/12/2022 भेटलेला आहेत. आणि पुढची कापसाची पावती आहे आपल्याकडं 8505 रुपये प्रति क्विंटल सर्वोच्च भाव आज कापसाला भेटलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कापसाचे बाजारभाव.